कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाचे अवलाद नाही. मराठीतच हा प्रश्न आहे की असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे फडणवीस यांची भेट झाली, तुमची अमित शहाची भेट झाली, काय? तुम्ही हा प्रश्न विचारताय की संजय राऊतांची अमित शहाशी भेट झाली, हा किती हास्यास्पद प्रश्न आहे. तर म्हणजे चांगल्या पत्रकारांनी दिल्लीतून बातम्या काँग्रेस नेत्यांचा दावा आहे आणि काँग्रेस आम्हाला जागा वाटपात प्रेशराइज केलं जात. काँग्रेस नेत्यांचा दावा खरोखर असतो ते मला त्यांचंही आश्चर्य वाटतं. या शक्तींशी सगळ्यात जास्त संघर्ष जर कोणी केला असेल तर तो शिवसेनेनं केलं. शिवसेनेनं संघर्ष केला नाही तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाक, आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं, आमचं चिन्ह त्यांनी चोरलं. आणि त्याही पेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला, ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. आणि तो हा संघर्ष अशा टोकाला आलेला आहे की जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाचे अवलाद नाहीत. मी स्पष्ट बोल, आमच्यावर शंका घेणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी त्यांचा बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध करावं. स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतुडे उडवणारे हे लोक आहेत, त्याला गांडूगिरी म्हणतात. समोर येऊन लढा, अशा बातम्या पसरवून अफवा पसरवून जर कोणी लढणार असेल ना तर त्यांना या महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. ज्या कोणी या बातम्या कोणी पसरवल्या असतील किंवा दिल्या असतील या सुपाऱ्या, त्याची सगळी उत्तम बातमी आमच्याकडे आलेली आहे. आमची यंत्रणा आहे, एक वेगळं पेगासस आमच्याकडे सुद्धा आहे. मी काय म्हणतोय अंडरलाईन